गुड मॉर्निंग सर वन हो गया आमची ताई म्हणती दर रोज उठून सुटून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. प्राईट आहे बघा तिच्या ग्लासमध्ये पिते बघा. हा काय सांग प्राईट आहे. हा सारी कान काय आणले हातात मोठीत काय मोठीत दाव. हो का कोथमीर आणली एवढी कोथमीरच नाही का होती तेवढी आणली. कशाला आणली चिकन आणलंय खाय चिकन पोरांसाठी चिकन आणलंय मित्रांनो खातेली म्हणलं पोरांना आवडतंय. आले आले सारखा त्याला म्हणलं खातेली पोर दररोज साधं वांग बटाट खाऊन दमती है ना ताई. ताईसाठी आणलंय आता दिवस मावळत आलाय बघा इकडे ऊन कसं पडलं म्हातारी मी गेलती गावाला बघा आली तेव्हा. हो म्हातारी कापड धुती पोरांची धुतली नव्हती कापड. आता हाताचं दुखायचं कमी आलं आलंय ते पहिले कातडत ती आता चालय नवीन ते दुखतंय थोडं. होय बर बर आता शाळेला जातील का मग का परत अजून काहीतरी जावं वाटन आणि करम ना. हा तसं होतंय ना ताय तुला करमत नाही एखादी जावं वाटत नाही काहीतरी असतो का ना तुझा. हा जातील का मग बर बर जायचं शाळेत दररोज दररोज आता आठवड्याभर आणि आठवड्याभर म्हणजे पूर्ण जरा. हा हा लिहायला जमतोय तवाच जायच मग है ना काय सारखं ताय म्हणते सारखं उठून सुटून माझा व्हिडिओ काढता जनावरांना बघा. हो का ही जनावर आमची दोन तीन जाय दिले नाही ते काय. बस जातात घरात बरं बरं चालते. तर मित्रांनो आज गेलतो लोटवाडीला तिथं जत्रा होती एक जणाची तर हां पाहुण्याची तर तिथं जेवा गेलो होतो जेवण करून आताच घरी आलो आहे. आता काय सांगते काय जेवायची काय गरज नाही दोन ठिकाणी जेवाय गेलतो ना त्यामुळं लय झालं जेवण. आता काय आता काय का पोटात म्हणजे शिल्लक जागाच राहील. आता काय जेवण करायला नाही संध्याकाळी आता निवांत बसायचं आणि उद्या सकाळी लवकर कामाला जायचं आहे बघा. ऊस बांधायला अडीच एकर ऊस आहे बांधायचं जाऊन. सकाळी किती ताय थोडाच बांधला 10-15 गुंठ आणि तिकडंच गेलो परत. बस बस इथं चल. तर बघा एवढा हात भाजला होता मित्रांनो. हो काही दिसतंय तुम्हाला पाठीमागून तर हो एवढा हात भाजला आहे काय शकू ताई आमची लय रडत होती. आहे ना ताय ताय इकडे बघ थांबा पप्पा यांना गट्टे दे. अगं ताय माझी माझी लय माय येते ना तुला ताय माझी माय येते ना मग माझं लय ध्यान करत होती तू. हां कठीण करा लागते तुझी कठीण करायची का कठीण केली म्हणजे तोंडावर केस येत नाही कठीण केलं म्हणजे कसं होतंय फ्रेश वाटत. मी बघ काय हो माझी या पहिली जित नाही एवढी अशी नाही आता एवढीच राहिली मित्रांनो मधली नाही तर ही कडे माग पाक मोकळं झाले इथं एवढीच राहिली टाळू असती बघा इथे मित्रांनो तेवढीच जागेत राहिली हिकंड एवढं मोकळं झालं हिकंड एवढं मोकळं झालं तर ही विचार करूनच केस गेले होते मित्रांनो. लय विचार असते ना ताई सारखं काहीतरी अडचणी आहे त्या काहीतरी हाय. हा आता 34-35 वय असेल मित्रांनो माझं लय नाही पर म्हाताऱ्या माणसाने दिसायला है ना ताई नाही का दिसत. हां तोंड आहे तिथे बाळा केस ताई पपी बाळा मला पपी
टाक हो गई ये आले रुक्मिणी माकडा म्हणते काय मला हा आता झाली चहा बी प्यायचा का नाही प्यागी केला या काय मग काय म्हणते अजून नाही तुला चिकन आणलंय आवडते का नाही का आमटी आमटी खायची मग आमटी तर आवडते ना होय आता वाचत बस पुस्तके कविता हे वाचायच्या पाठ करायचं का नाही ताय तुला कविता एक येत होती ना कोणची तरी कोणची कोणची येत होती ती दुसरीची दुसरीची येत होती का आता आमची ताई मित्रान तिसरीला त्यामुळे ती दुसरीची येते कवितेला मन बर बघितली का अग ताई लगी सुरून जायचं का गिसरी अग ये पाहिजे कस तुझं पाठ केलेलं देण्यात राहायचं हा कस राहायचं बघा देण्यात ताजी मित्रांनो ताजी मला ना एवढी माहिती ताई एक मिनिट घरी नसली तरी मला करमत ना है ना ताई ताई माझी लय माया करती करती ना मी महोदयाला गेलो तर ताईचा फोन असतो की मला दमाने या कुठं आलाय हे असतो ना का नाही ताई मला सांग बरू लगी म्हणते पप्पा कुठं आलाय दमाने या हा म्हणते का ना आमचं दोघाचं लय पटतं एकमेकाच हा पटतं ना ताई तर चालतंय मित्र ओके बाय आज व्हिडिओ लय मोठा झालाय